गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे, त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे। या ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम अद्यापही निवडणूक आयोगाने जारी केलेला नाही, त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। राज्यातील सत्ता संघर्षावरून वादंग सुरू असतानाच राज्य सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने 29 सप्टेंबर रोजी काढले होते। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील 338 ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर जाणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला पुन्हा खिंड बसण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यातील 344 ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी या निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। पण ग्रामविकास विभागाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचे कुठलेही कारण नसताना आणि निवडणुका घेण्यासाठी कुठलीही अडचण नसताना या निवडणुका लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे, त्यामुळे आता या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केला जाणार असून त्यामुळे विकास कामांना खिंड बसण्याची शक्यता आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।